आता बातमी हायकोर्टानं महायुती सरकारला दिलेल्या दणक्याची. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्जाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना शासन हमीवरती सुमारे 2265 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला होता. या कर्जाच्या वितरणास मुंबई हायकोर्टानं आता स्थगिती दिली आहे. महायुती सरकारच्या निर्णयाला रायगड सहकारी साखर कारखाना आणि रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यानं आव्हान दिलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे.